दिस वीडियो इज स्पॉन्सर्ड बाय शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक। गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्यातील घाट टेंभणी येथे नाबार्ड एक्सेसवी योजनेअंतर्गत 6,45,00,000 रुपयांचे रस्ते आणि पुलिया बांधकामाचे भूमिपूजन आमगाव देवळी विधानसभा क्षेत्राचे आमदार सहेशराम कोरोटे यांच्या हस्ते करण्यात आले। या पुलिया बांधकामामुळे अनेकांना लाभ मिळणार असून आमदारांनी निवडणुकांपूर्वी लोकांना दिलेला शब्द पाळला असल्याने विद्यार्थी मजूर शेतकरी आणि नागरिकांनी आभार मानले आहे। आमगाव देवरी विधानसभा क्षेत्रात घाटटेमणी हे गाव शेवटच्या टोकावर असून लागूनच गोंदिया विधानसभा क्षेत्राची आणि मध्य प्रदेश राज्याची सीमा आहे। घाटटेमणीवरून अनेक विद्यार्थी हे शिक्षणासाठी गोंदिया येथे जातात। अनेक मजूर रोजगाराच्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी जात असतात। अनेक शेतकऱ्यांची शेती पुलियाच्या पलीकडे आहे, मात्र पावसाळ्यात पाण्यामुळे या ठिकाणाहून विद्यार्थी नागरिक शेतकरी यांचे जाणे येणे बंद होत असल्याने शिक्षणाचा मजुरीसाठी जाणाऱ्यांची आणि शेतकऱ्यांची मोठी पंचायत होत असल्याने नागरिक त्रस्त झाले होते। मात्र स्थानिक आमदारांनी निवडणुकीमध्ये आश्वासन दिले होते, त्या आश्वासनाची पूर्तता करीत नाबार्ड XXV या योजनेअंतर्गत 6,45,00,000,000 रुपये मंजूर करून भूमिपूजन करून दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करून विद्यार्थी शेतकरी आणि मजुरांना एक मोठा दिलासा दिलाय। नाबार्ड या योजनेच्या माध्यमातून 6,45,00,000 रुपयाचे हे काम आहे। यामध्ये रस्ता आणि ह्या पुलियाचा निर्माण होणार आहे। बऱ्याच दिवसापासून बहुप्रतीक्षित हा काम होता आणि ह्या पुलियाच्यामुळे इथं एकदम खाल पुलिया होता, थोडासाही पाऊस आला की पुलिया भरून जायचा, पुलियाच्या वरून पाणी राहायचा आणि त्यामुळे इथले जो जनता आहे, इथले लोक आहे, आमचे नागरिक आहे, आमचे विद्यार्थी आहे, आमचे शेतकरी आहे, त्यांना खूप मोठा त्रास व्हायचा। ह्या त्रास थांबलं पाहिजे म्हणून बऱ्याच दिवसापासूनची जेव्हा मी विधानसभेच्या इलेक्शनमध्ये ह्या भागामध्ये जेव्हा मी आलो त्यावेळेसच मला इथल्या नागरिकांनी सांगितले की साहेब आम्हाला ह्या पांगुली नदीवर पुलिया बनवून देण्याचं काम आणि रस्ता बनवण्याचं काम आपण केलं पाहिजे। त्यावेळेस मी एक ठळक आश्वासन यांना दिलं होतं की मी आमदार बनल्याच्या नंतर सरकार बनल्याच्या नंतर आपण लगेचच इथं पैसे मंजूर करून घेऊ आणि ताबडतोब इथल्या कामाला आपण सुरुवात करू। नक्कीचपणे बजेटमध्ये नाबार्डचे आपण 6,45,00,000 मंजूर करून घेतले आणि आता ह्या कामाला, रस्त्याच्या कामाला, पुलियाच्या कामाला आज सुरुवात झालेली आहे। नक्कीचपणे ह्या भागातील जनता, ह्या भागातील माझे विद्यार्थी मित्र, ह्या भागातील आमचे शेतकरी बांधव, ह्या भागातील आमच्या महिला मंडळी ज्यांना गोंदियाशी थेट त्यांचा संबंध येतो, ह्या सर्व लोक ह्या कामापासून खूप खूप खुश आहेत। ह्या पांगुली नदीच्या पुलिया अगोदर होता, पण एवढा काही वर्षापासून पण लहान होता। ह्याच्यानंतर येणा जाणारे शाळ्याचे पोरा, कालेजारे जाणारे हे लोकांना खूप त्रास होतात पावसामुळे। पाऊस थोडासाही आला तेव्हा थोडासा पाणी आला तर हा पूल बुडून जायचा। जाणे येणाऱ्या विद्यार्थ्याला त्या काठा गोंदिया जायचा, कॉलेज जायचं आहे, ते त्यांना खूप त्रास येत होता, ते जात नाही होते। स्वतः शेतकरी आहे, त्याकाठे माझी शेती आहे, त्याकाठे शेतीले जावायचा जो मार्ग आहे हा पूर्ण बुडून जात होता। बुडून गेल्यानंतर माझ्या शेतीचे जो कामं आहेत ते पूर्ण बंद राहत होते। याने जोपर्यंत पुलिया 4-5 दिवस हा पुलिया बुडला राहत होता, त्या बुडल्या राहण्याचं कारण आमचे शेतकऱ्याचे कामं 4-5 दिवसापर्यंत बंद राहत होते। त्याच्यानंतर हे आमदार साहेब याच्या 5 वर्षाच्या पहिले पुरामजी हेही राहिले, त्याच्यानंतर त्याच्या अगोदर बी राहिले, पण सर्व काही जेवढे आमदार येत होते कास्तकार लोक त्यांना आम्ही म्हणू की बा आमची अशी अशी परिस्थिती आहे ना, त्या मार्गावर जाणारे आमच्या काही पर्याय नाही, पाऊस आला तर पूर्ण पुलिया बुडून जाते। पण ते फक्त आले 5 वर्षे असे आपले बितवले ना, आमच्या सर्वांना आश्वासन फक्त दिला त्यांना की काम होऊन जाईल, पण त्यांचे पूर्ण 5 सालही बितले पण त्यांना त्यांच्या आश्वासन देऊन आमच्या काही काम केला नाही ना, काही काम झाला नाही। तोपर्यंत आम्ही असेच राहिलो। आम्हाला असं वाटला की सर्व काही हे लोकप्रतिनिधी येतात ना आमच्याकडून वोट मागतात ना आम्ही त्यांना वोट देतो ना आमचं काम काही होत नाही ना आमचं काम हे होत नाही। याच्यानंतर आमचे साहेब कोरोटे साहेब हे जेव्हा ह्या भागातून यांना बी म्हणजे याच्या अगोदर यांचे हे आम्हाला गावातल्या परिसरमध्ये आले तेव्हा आम्ही यांना सांगितलं की बा आमची परिस्थिती अशी अशी आहे, तुम्ही जर जिंकून आल्या तर तुमची आमची हे परिस्थिती आहे, हे परिस्थिती पार पाडला का, ते त्यानं आम्हाला आश्वासन दिला, पक्का आश्वासन दिला, जर मी ह्या भागात अगरशी आमदार झालो
तो मी ह्या भागाचा तुमच्या जे समस्या आहे या पुलियाचा हा नक्की मी हा पार पाडीन असे म्हणून त्यांना आम्हाला आश्वासन दिला. किसानला आमच्या शाळेत जाणाऱ्या मुला मुलीला ते आश्वासन हे पूर्ण करत आहेत ना. आज हे भूमिपूजन मध्ये आमच्या सोबत पूर्ण पाळत आहेत. आमच्या समेत हे कोरोटे साहेब आमच्या सोबत राहतात ना. आमच्या सोबत राहून से आमचे जो त्यांना जो काम आम्हाला सांगितलं आम्हाला बोलला ते काम आज हे पूर्ण करत आहेत ना. हा पूर्ण होईल यासाठी आम्ही सर्व कास्तकार आणि विद्यार्थी हे सर्व आम्ही त्याचे आभारी आहोत ना. आभारी राहून आज आमचे कोरोटे साहेब इथं उपस्थित आहेत आणि त्यांनाच आम्हाला हे पूल आम्ही जेव्हा कॉलेज जात होती तेव्हा बस पण बंद होत होती. पाणी जास्त येत होता तर हा पूल पूर्ण बंद होत होता. आणि जेव्हा इथलं किती पण आमदार आले पण त्यांनी कोणी ना काही केला नाही. आज आमचे कोरोटे साहेब आज इथे उपस्थित आहेत आणि हा पांगोली पूल खूप वेळापासून तसाच होता पण आपल्या साहेबांना आपल्याला आश्वासन दिला आणि बोललं की लेकरांना त्रास होते कॉलेज वगैरे जात आहेत पूल पूर्ण पेक होत आहे आणि बस पण नाही आहेत. आम्हाला प्रॉब्लेम होत होती जाण्याकरिता. कोरोटे साहेब आहेत त्यांनी आश्वासन दिलं आणि तो काम पूर्ण कम्प्लीट करत आहेत. तसं आमचे आमदार साहेब आम्ही त्यांचे खूप आभारी आहोत आणि सर्वच आपलं आमचे मित्र वगैरे सर्व तुमचे आभारी आहेत. विद्यार्थी आणि जो किसान आहेत आमचे शेतमजूर आहेत आमदार साहेबचे खूप खूप आभारी आहेत. महाराष्ट्र TV 24 साठी ब्युरो रिपोर्ट गोंदिया.